भारतीय जनता पार्टी प्रणित गौऱ्या गणपती महिला मंडळाच्या वतीने हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। हा समारंभ तळोजा फेज एक मधील सिडको ग्राउंड मध्ये रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत उपस्थित होत्या। पनवेलमध्ये तळोजा फेज एक मधील सिडको मैदानात गौऱ्या गणपती महिला मंडळाच्या वतीने हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले असून हा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी महापौर डॉक्टर कविता चौतमल, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरीश केणी, पापा पटेल, नगरसेविका चारुशीला घरत, शीतल केणी, खारघर तळोजा शहर मंडळ उपाध्यक्ष निर्दोष केणी, भाजप महिला मोर्चा खारघर तळोजा मंडळ उपाध्यक्ष आशा बोरसे, पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक, सरचिटणीस साधना पवार, उपाध्यक्ष प्रतिभा कदम, प्रतीक्षा केणी, शीतल केणी, सुरेखा केणी, गायत्री म्हात्रे, सुवासिनी शिवणेकर, नीता माळी, प्रभा सिन्हा, वैशाली पाटील, दिनकर झेंडे यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होती। आपल्यापैकी अनेक महिला ज्या या समोर बसलेल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं आपण आपल्या घराचं काम सांभाळत आहे, घरामध्ये असलेले सगळी कामं सांभाळत असताना आपली मुलं ही चांगली सुशिक्षित कशी होती, समाजामध्ये त्यांचं नाव कसं होईल, आपल्या कुटुंबाचा वारसा पुढं कशा पद्धतीनं चालवतील याची चिंता आपण सारी मंडळी करत असतो। नुकतंच पहिलं एक जे वर्ष आत्ताचं लोटलं आहे हे करोनाच्या संक्रमणाचं वर्ष होतं। या करोनाच्या संक्रमणाच्या वर्षामध्ये आपल्यापैकी अनेक आप्तेष्ट हे आपल्यापासून दूर गेले, काही मंडळींना करोनाच्या त्रासातून या ठिकाणी सावरता आलं नाही, त्यामुळे त्याचं दुःख काही मंडळींच्या मनामध्ये असू शकतं, पण काळ कोणासाठी थांबत नसतो। आता करोनाची लस आली, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला भारत देश या संक्रमणाच्या कालावधीमधून देखील पुढे गेला आणि आत्मनिर्भरतेची ग्वाही देत आज आपला देश मोठ्या ताकदीनं उभा राहिलेला। तुम्ही विचार करा की आपल्या देशामध्ये ज्या लोकल चालतात मुंबईमध्ये, या मुंबईमध्ये लोकलमध्ये दिवसाला जेवढी लोक प्रवास करतात तेवढी काही देशांची लोकसंख्या देखील नाही। अशा परिस्थितीत हा करोना रोग जो केवळ एकमेकांच्या समोर सान्निध्यात आलो तरी पसरू शकतो, त्या रोगावरती मात करण्यासाठी काय काय करावं लागत असतं। एखाद्या वेळेला आपण पाहतो काही यात्रांची वर्णनं तुम्ही आम्ही ऐकली असतील की देवीची यात्रा आहे, कुठल्या दैवताची यात्रा आहे आणि अचानक कुठली तरी बातमी पसरते आणि लोक धावायला पळायला सुरुवात होतात, त्याच्यातून चेंगराचेंगरी झाली आणि कित्येक जीव गेले हे तुम्ही आम्ही ऐकलेलं आहे। मग करोनासारखं इतकं मोठं संकट आहे, अशा संकटामध्ये जो जीव आत फुटेल त्या दिशेनं धावत पळत सुटला असता तर किती मोठा अशा पद्धतीचं नुकसान लोकांचं झालं असतं। पण या सगळ्या परिस्थितीमध्ये देशाला सांभाळण्याचं काम आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीने केलं आणि 21 लाख कोटी रुपये या देशामधल्या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी दिले असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपात आपल्याला भेटला याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे। खऱ्या अर्थानं तळोजा फेज 1 मध्ये भारतीय जनता पार्टी आयोजित गौऱ्या गणपती महिला मंडळाच्या वतीने आज हळदीकुंकूचा कार्यक्रम इथे उपस्थित केलाय आणि आताच भारतीय जनता पार्टीच्या इथल्या तळोजाच्या अध्यक्ष आशाताईंनी ज्या जोरदार भाषेमध्ये सांगितलं की आम्ही महिलांचा एक ग्रुप आज इथे का उभा आहे, का तर आमच्या पार्टीशी एक भारतीय जनता पार्टीची एक ताकद आहे, म्हणूनच आज आम्ही 600 महिलांचा ग्रुप आज इथे जमवलेला आहे। 600 आकडा हा कमी नाही आहे, कारण आम्ही आतापर्यंत बरेचसे महिला मंडळ आणि ग्रुप बघितले की ज्याच्यामध्ये 100-200 वर जरी आकडा झाला
तरी त्याच्यामध्ये गोंधळ वाढणं आणि दोन गट झाल्याशिवाय राहत नाही. परंतु मला कौतुक आहे आपल्या ताई की आपण एवढ्या 600 महिला आणि 600 महिला नुसतं नाही आहे त्यांचं कुटुंबही जोडण्याचं काम, म्हणजे एका घरात 5 जरी म्हटलं तरी 4 आकड्याने जर आपण पकडलं तर आपण एवढे लोक जोडण्याचा 2 ते 3 हजार लोकांना एकत्र जोडण्याचं काम आपण करत आहे. हीच खऱ्या अर्थानं महिला शक्ती आणि आज ही महिला शक्ती आम्हाला इथे दिसते. दरवर्षीप्रमाणे चांगलं आयोजन या महिला मंडळाच्या वतीनं आपण करत असतो आणि सर्वांना वाण देत असतो आणि चांगली उपस्थिती सुद्धा या कार्यक्रमाला नेहमी आपल्या रत्नाताई घरात असतील, चालू शिलाताई असतील, कविताताई चोतमल मॅडम असतील, ही सर्वांची नेहमी कार्यक्रमाला हजेरी असते. आणि मॅडम आपण आल्यानंतर खरोखर आमच्या महिलांना सुद्धा उत्स्फूर्त वाटतं आणि ते सुद्धा आपल्या कार्यक्रमाला नेहमी आणि कुठलाही कार्यक्रम असू द्या आमच्या या महिला मंडळ असेल किंवा भारतीय जनता पार्टीचं महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या असतील, त्यावेळी कोरोनासारख्या कालावधीमध्ये आमच्या महिला घरात नाही बसल्या, मोदी किचनच्या नावाने दररोज ब्राईट स्ट्रीट स्कूल जी आमची आहे तिथे आमच्या सर्व महिला जमून गाय गरीब लोकांना मजुरांना जेवण देण्याचं काम त्यांनी केलं. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जे धान्य आलं ते गाय गरिबापर्यंत पोहोचवण्याचं काम या महिलांनी केलं. या महिला मंडळांच्या महिला सदस्यांचं जेवढं करावं तितकं कौतुक कमी आहे.